दीड झाले का डोंगरा बघून. तर ह्याच गावावर या डॅमचं नाव दिलेलं आहे. मित्रांनो, ह्या जागेवर एवढं ट्रॅफिक जाम झालंय ना, अक्षरशः ट्रेनला सुद्धा पुढे जात येत नाहीये. ट्रेन पण थांबलीय बघा. याच वर्षी ओपन केलेलं आहे, तर त्यामुळं कुठल्याच युट्यूबरनी हा व्ह्यू तुम्हाला दाखवला नसणार आहे. आता आमचं प्लॅन होतंय त्या साईडनी गाडी घेऊन ना तिकडं डोंगरावर चढवायची तिकडं गाडी. सचमे सही था यार. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं आपण कुंडमाळ एक्सप्लोअर केला, काय जबरदस्त ते लोकेशन होतं, काय भारी ते निसर्ग होतं, आणि काय जबरदस्त तो पाऊस आणि पाण्याचं प्रेशर, काय 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 जबरदस्त होतं. आता काय काय सांगू मी तुम्हाला, तो स्पॉटच खूप भारी होता. पण आज आपण त्याच्यापेक्षा खतरनाक स्पॉटला चाललोय, जे की आहे पवना डॅम. पवना डॅम जबरदस्त आहे, ते लोकेशनच एवढं भारी आहे ना, त्या लोकेशनला तुम्ही कधी पण जावा, सनराईजला जावा, सनसेटला जावा, किंवा असं मध्ये जर पावसाळा चालू आहे तर 2-3 वाजता जावा, दुपारी जावा, कधी पण जावा. ती ऑल टाइम बेस्ट जागा आहे, बेस्ट जागा आहे. आणि चारही साईडने किल्ले आहेत, तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, हे असे चार जे प्रमुख किल्ले आहेत ना, ते पूर्ण त्या तलावाच्या चारही साईडनी आहेत. तर चला मित्रांनो, सुरू करूया या जबरदस्त अशा व्हिडिओला. चला दीदी, ट्रेन आली. मित्रांनो, ह्या जागेवर एवढं ट्रॅफिक जाम झालंय ना, अक्षरशः ट्रेनला सुद्धा पुढे जात येत नाहीये. ट्रेन पण थांबलीय बघा. बेबेवाडी स्टेशन आहे, स्टॉप आहे लोकलचा, काही नको सांगू. ही ऍक्च्युली ना पेट्रोल, हा पेट्रोल घेऊन चालली आणि आपल्या गाडीत पेट्रोल कमी आहे. मी असं विचार करते की थोडस भरून घ्या पेट्रोल. काय म्हणती, कुछ भी कुछ भी. तर मित्रांनो, आपण आता कुंडमाळ्यामधून बाहेर निघतोय. तर फर्स्ट टोल ऑफ द जर्नी 47 रुपये टोल आहे बघा इथे, आणि आपल्याला रिटर्नचा काढायचा आहे. आता बघूया रिटर्नचा कितीचा बसतोय. रिटर्नचा थोडस कमी अमाऊंट असते, त्यामुळे तुम्ही रिटर्न होणार तर रिटर्नच काढत जावा. शुभम हे बघ किती छान नजर आहे बघ, लेफ्ट साईडला बघ तू, लेफ्ट साईडला ढग नाहीत आणि राईट साईडला एवढी ढग आहेत ना की असं वाटतं तिथं खूप जोराचा पाऊस चालू आहे. काय जबरदस्त व्ह्यू, खाली एकदम हिरवळ झाली आणि वरती वरती ढगांचा फॉर्मेशन बघा ना एकदा, काय भारी ते व्ह्यूज आहे यार, जबरदस्त. तर मित्रांनो, हा रोड आपल्याला कामशेत पर्यंत पकडून धरायचा आहे. पकडून धरायचं आणि दोन्ही एकच झालं नव्हे, पकडायचंय ठीक आहे. तर ह्याच रोडवर आपल्याला राहायचंय 12 किलोमीटर साठी, आणि नंतर तिथनं आपल्याला एक डिटोर घ्यायचा आहे लेफ्ट साईडला. तर हे बघा मित्रांनो, हा जो सरळ जातो तो लोणावळ्याला जातो, पण आपल्याला कामशेतवर लेफ्ट घ्यायचं, त्यामुळे आपण खालनं गाडी येतोय. तर मित्रांनो, आता आपण हळूहळू करून एलिव्हेशन गेन करतोय. ऍक्च्युली ह्या साईडला ना पुढे घाट आहे, घाट टाईप आहे थोडासा रस्ता. मी म्हणलो होतो ना दोन्ही साईडला बघा व्ह्यूज आहेत, इकडनं सुद्धा आणि इकडनं सुद्धा. आता ह्या साईडला जाळी लावलेली आहे. हा आता चेकआउट करा, जबरदस्त दिसतोय यार. आणि त्या साईडला ना आतमध्ये असंख्य असे धबधबे असणार आहे. आणि ह्या रोडला मी फर्स्ट टाइम आलेलोय. हे बघा, हे काय श्री केदारनाथ जी. वा, आपल्याला आज केदारनाथ दर्शन झालंय, जबरदस्त यार. हे मंदिर ना रोडच्या बरोबर मध्ये आहे, केदारनाथ मंदिर. आणि दोन्ही साईडला असे रस्ते आहेत बघा. आणि ही, तर मित्रांनो एकदा हा माझ्या माग ही खिंड एकदा चेकआउट करा, काय जबरदस्त दिसतंय ते. गाडी इथे आणि इकडं अशी खिंड आहे, अशी छोटीशीच आहे. इकडनं मधीच थोडस कट करून बनवलंय. आणि ह्या साईडला ना, ह्या साईडला पूर्ण शहर दिसतंय त्या साईडला बघा. तर हे कुठलं आहे काय माहित नाही, एकदम लांब दिसतंय. मंदिर आहे साहेब ते कुठलं, हा बौराई देवी प्रसन्न या जागेवर मंदिर आहे बघा. आणि त्या साईडला तिकडे गाव दिसतंय कुठलं तरी. आपल्याला असंच कडेकडेने जायचंय. आणि याच्या पलीकडं ना त्या साईडला तिकडे तिकोना किल्ला आहे. आणि ही गाडी बघा ना, काय जबरदस्त दिसते, काय मस्त ती गाडी दिसते. आणि ही माग असं सुंदर असं निसर्ग फुललेलं आहे पावसामुळे, जबरदस्त. आता मित्रांनो हे चेकआउट करा, असं काही घाटाचा रस्ता स्टार्ट झालेला आहे, पूर्ण प्रॉपर घाट आहे यार. मी खूप दिवस झाले गाडी ना घाटामध्ये चालवलीच नाहीये, आणि ते पण पावसाळ्यामध्ये, मान्सून मध्ये. हा फक्त ना ज्यांच्याकडे गाडी आहे आणि ज्यांना ड्राईव्ह करायला आवडतं ना, हा आनंद फक्त त्यांना समजू शकतो. कर्वी रोड्स,
रस्त्यामधले खड्डे आणि दोन्ही साईडला असं निसर्ग. डॅमची भिंत आहे बघा ही. तर आपण आधी काय करूया, इथन स्ट्रेट जाऊया, तिकडनं मी तुम्हाला पाणी दाखवतो आणि त्याच्यानंतर मग लेफ्ट जाऊया. तसं लेफ्ट साइडनी सो पाणी दिसेल बरं का, मग लेफ्टला जाऊया ना आपण. अरे मुझे चकराने लग गया अब. हे चेकआउट करा मित्रांनो, डॅम, डॅमची भिंत. भिंत बऱ्यापैकी ना त्यांनी मातीच वापरली, प्रॉपर अशी भिंत सारखं नाहीये, ती आतल्या साइडनी असते, इकडनं नाही दिसत ते. मग कशाला बोलतो शुभम, आपल्या युट्यूबच्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ होता तुंग किल्ल्याचा, तर तुंग किल्ला तो त्या साईडला तिकडे माग. तर त्या तुंग किल्ल्याला जेव्हा मी गेलो होतो ना, तर ह्या नदीतलं पाणी एकदम ट्रान्सपरंट होतं, पण आता सध्या प्री मॉन्सून आहे ना, तर त्यामुळे ना इकडं सगळं गढूळ पाणी आहे. हे बघा, पूर्ण गढूळ आहे पाणी आणि अरुंदा असा रस्ता आहे आणि त्याच्यावर ना आपण चाललोय. बरं, आपण भिंतीकडं का चाललोय हे चेकआउट करा. ह्या साईडला ही डॅमची भिंत आहे आणि आपण डॅम जवळ आलोय, आणि डॅम जवळ तुम्ही मॅक्सिमम ना तुम्हाला पाऊस पाहिजे, कुठं आजूबाजूला फक्त ढगाळ वातावरण पाऊस होत नाहीये, तर काय करायचं, डॅमच्या जवळ जायचं. वायपर चालू करावं लागेल. वरती घे वरती. या मॅन, आता खरा पाऊस चालू झालाय ना, असा पाऊस मला पाहिजे होता आणि तो पाऊस मी शोधलाच, शोधला काय भेटला. याची गाडी चढत नाही वाटतो, मागच्याला कळत नाही ना, पुढच्याला जात येत नाही म्हणून. ऍक्च्युली ही गाडी दाखव बघ, ही गाडी पूर्ण भरून चालली आणि त्याच्यामध्ये ना ही गाडी माग यायला लागली. आता माग आली नाही पाहिजे ती गाडी, यार ती आता माग आली असती ना कांड झाला असता, कंटेंट भेटला असतं मला. ऍक्च्युली काय असतं ना, मुवमेंटम असतं ते, तुम्ही कधी पण नाही का एका मुवमेंटम मध्ये चालत राहिला ना, त्याच मुवमेंटम मध्ये ती वरती गाडी चढते, नाहीतर मग तुम्हाला गिअर कमी करून जोर द्यावा लागतो. ठीक आहे, हो काय नजारे मस्त आहे ना. आणि त्या साईडला तिकडे डॅम आहे बघा, आणि जागर मी तुम्हाला किल्ले दाखवतो बघा, ह्या साईडला तो किल्ला दिसतोय, तो आहे तिकोना किल्ला, त्या साईडला तिकोना आहे. आणि थोडस पुढे जातो आणि दुसरे अजून किल्ले दाखवतो मी. तर मित्रांनो, आपण त्या साईडला तिकडे कुठेतरी गाडी पार्क केली आणि इकडं नाही का तिकीट आहे, पर पर्सन 20 रुपीज आहे. तर इथं तिकीट तर नसतं बरं का, हे फर्स्ट टाईम यांनी काय केलं, रस्ता केलं, प्रायव्हेट जमीन आहे म्हणतात आहे, आणि तिकीट आहे 20 रुपये. आणि इकडनं ना डॅमचं खूप भारी व्ह्यू होतं, थांब मी पुढं जातो, थोडासा सस्पेन्स क्रिएट केला पाहिजे ना, थोडंसं पुढं जाऊया आणि मग मी तुम्हाला दाखवतो. बाय द वे, हे जे काय दिसतंय ना हे सगळं
तांदळाची शेती आहे बघा. आता इकडनं जे पाणी येणार ना हळूहळू करून सगळे जे त्यांचे शेत आहेत ना त्यांच्या शेतामधनं ते पाणी जातं खालीपर्यंत. तर मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं ना जबरदस्त व्ह्यू दाखवणार म्हणजे दाखवणारच. थोडस विंड ब्लास्टेड आहे तेवढं थोडं इग्नोर करा पण हे चेक आउट करा. जबरदस्त पूर्ण तो डॅमची भिंत आहे ती. आपण पलीकडच्या साईडने तिकडनं आलो होतो आणि जवळ दाखवलं थोडस आहे ना. आपण इकडनं आलो होतो बघा आणि आता फिरून असं इकडनं परत आपण ह्या साईडनी बघतोय डॅमला. जबरदस्त त्याचे ना दरवाजे तीन चारच आहेत चारच आहेत पण किती विशाल असं ते धरणाचं पात्र बनवते. जबरदस्त. आणि तुम्हाला मित्रांनो मी प्रॉमिस केलं होतं ना की तीन ते चार नाही तर मॅक्सिमम पाच जर दिसले तर मी तुम्हाला नक्की तेवढे किल्ले दाखवणार एका जागेवर. आणि हे बघ ह्या साईडला ना इकडं हा राहिला आपला टिकोना किल्ला आणि ह्या साईडला इथे विसापूर किल्ला, इकडे आहे लोहगड किल्ला आणि हा आहे तुंग किल्ला. आणि याच्या मागे अजून एक किल्ला आहे बघा पण तो ऍक्च्युली दिसत नाही आहे. असे पाच किल्ले एका स्पॉटवरनं बघायला भेटतात. तर मित्रांनो तुम्हाला हा स्पॉट जर आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा बरं का. कारण हे बघा ना किती लांबपर्यंत ते पाणी गेलेलं किती लांबपर्यंत आहे आणि हे किती मॅसिव्ह आहे ते. एवढं मॅसिव्ह लँडस्केप ना मी खूप कमी वेळा एक्सपिरियन्स केला असं म्हणू शकतो तुम्ही. जबरदस्त. ह्या साईडला बघा ना हा तुंग किल्ला आहे आणि तुंग किल्ल्याच्या फोकस याच्या खालीच बघा इथे एक पॉवर प्लांट आहे बघा. आणि जे धबधब्याचं पाणी जे प्रवाहित होतं ना त्याच्यापासून ना वीज निर्माण केली जाते. हे टाटाचं आहे इथे. वारं स्टार्ट झालं इथं जोरात. आता विंड ब्लास्ट तर तुम्हाला येतच असताना त्यामुळे कळत असेल तुम्हाला. आणि ना एक गोष्ट ना ऑब्झर्व करण्यासारखी असते बरं का जेव्हा तुम्ही डॅमच्या पात्रामध्ये लक्ष देतात किंवा डॅमच्या बाजूला आले तुम्ही असं म्हणू शकता की जेव्हा असं पाऊस लांबून येतो ना की हे जे विशाल असं ढग आहे त्या ढगाच्या खालीच बघा इथे सावली पडलेली दिसते तिथं पाऊस पडतोय बघा. असं पाणी ना ह्या साईडला असं प्लेन दिसतं आणि तिकडं बघा थोडंसं नाही का असं थेंब पडून 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 ते थोडंसं ब्लर टाईप दिसतं. जबरदस्त यार. तर मित्रांनो हे दृश्य एवढं विशाल आहे ना तर याच्यासाठी ना विहंगम किंवा अति अविस्मरणीय हे शब्द सुद्धा खूपच कमी पडणार आहेत. जबरदस्त. लोक पार तिथं पुढंपर्यंत जातात खालीपर्यंत जातात. हे पार्किंग इथे आहे बघा. हा जो स्पॉट माझ्या मागे दिसतोय ना तुम्हाला हा स्पॉट ते म्हणले ह्याच वर्षी ओपन केलेला आहे तर त्यामुळे कुठल्याच युट्यूबरनी हा व्ह्यू तुम्हाला दाखवला नसणार आहे जो की मी तुम्हाला दाखवलाय. जबरदस्त. तर ह्याच गोष्टीवर लाईक तर झालंच पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण आपण लवकरच 1K सबस्क्रायबर कम्प्लीट करणार आहोत तर त्यामुळं खूपच एक्साइटेड आहे मी. तर मित्रांनो अशा जागेवरचं इकोसिस्टम कसं मॅनेज होतं बघायचं का तुम्हाला म्हणजे पाणी सगळ्यांना कसं भेटतं. तर ना का पाऊस पडताना ना तो वरती पाऊस पडतो त्या साईडला ते झाड म्हणून दिसत आहे वरती पाऊस पडतो आणि त्या पावसाचं पाणी वाहत 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 खाली येत. आणि ते इकोसिस्टम कसं असतं तर हे चेकआउट करा. असं आता बघा तिथं वरती भाताची शेती सॉरी तांदळाची शेती आहे वरती आणि त्यातनं जे पाणी वाहत आहे ना ते इथं परत खाली येत आणि ह्या साईडला सुद्धा छोटस असं त्यांनी नांगरून ठेवलेलं आहे आणि तिथे पेरणी केली आहे शायद वाटतं. पण ते पेरणी म्हणजे रोपं लावत असतं डायरेक्ट आणि त्या साईडला सुद्धा वरती आहे बघा. आता त्याच्यामध्ये डायरेक्टली फ्लो पाणी नाही आहे पण ते वरनं जेव्हा पाऊस होतो ना तर तेव्हा तो फ्लो पूर्ण त्या साईडने असं खाली येतो म्हणजे दोन्ही साईडनी. म्हणजे हे शेत ज्या माणसाचं आहे ना त्याला इकडचं बी पाणी भेटतं इकडचं बी पाणी भेटतंय. आणि तुम्ही म्हणणार पाणी भेटतंय म्हणून काय झालं तर या पाण्यामधनं काय होतं ना मिनरल्स आणि जे जे नॅचरल गोष्टी ज्या झाडाला पोषक असतात ना ते भेटत राहतात. तर फायदाच फायदा आहे ना. आणि हे बघा ह्या जागेवर जे असे तुम्हाला होल होल दिसत आहे ना तर ते सापाचे होल नसून ते सगळे खेकड्यांचे होल येतात. याच्यामध्ये खेकडा दिसतोय का नाही दिसणार. आता हा जो मोठा होल आहे ना याच्यामध्ये बघा किती मोठा खेकडा असणार आहे. खेकडा यस खेकडा. ए दीदी दीदी हे बघ इकडे काय काहीच नाही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. आणि एकदा हे चेकआउट करा ना हे ढग किती फास्ट हलते बघा फास्ट फ्लोईंग येते. आता ते कॅमेरामध्ये एवढं जस्टिस होत नाही आहे पण हे मन्न बघा ना ह्या साईडने काळे ढग आहेत त्या साईडने काळे ढग आहेत आणि मन्नच असा हा पॅच आहे जिथनं ऊन खाली येते आणि हे खाली बघा ना त्याची रिफ्लेक्शन जबरदस्त होती यार. हे ना बऱ्यापैकी जे छोटे छोटे डोंगर आहेत ना जवळजवळचे तेच दिसतात. हे मागचे बघा सगळे धुकांमध्ये गडद झालेले आहेत. आता आमचा प्लॅन होतोय त्या साईडने गाडी घेऊन ना तिकडं डोंगरावर चढवायची तिकडं गाडी. आता जे होईन ते होईन.
तुम्हाला व्ह्यूज तर मी भारी दाखवणारच आहे, त्यामुळे आता चला आता त्या साईडला जाऊ। हे बघा, म्हणलो ना मी तुम्हाला काय करून आपण गाडी नेणारच तिकडे, आणि हे चेकआउट करा। आता असा खराब रस्ता आहे पूर्ण, असं मागणं इकडनं चढून आणली आणि ह्या साईडला आपल्याला पुढे जायचंय। चला लवकर गाडीत बसूया, मागणं पण गाडी यायला लागली आहे। खालीवर येत का? ऍक्च्युली ना कसं आहे, आपण किंवा थार किंवा नॉर्मल ऑफ रोडर जरी आणली ना तरी इझिली जाऊ शकतो आपण, हा पण कसं आहे ही मल्टी युटिलिटी व्हेकल आहे ना, सगळीकडे नाही टाकता येते, आणि त्याला नेणं म्हणजे स्किल्स पाहिजे जे की आपल्याकडे आहेत बरं का, पण काही सांगता येत नसतं कधी काय होईल। कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली, तुम्ही असं डायरेक्ट कुठली पण गाडी घेऊन येऊ नका, तर लॅम्बोर्गिनी आणतान आणि इकडे उसतान कुछ भी। अरे ते आहे पण त्याला फुल नाही येत माहितीये का, अरे ते छोटसं पडलेलं आहे ना, आणि लोकच उघड ओय खोल दे खोत्यो। तर हे चेकआउट करा, अशी काही दिसतीये आपली गाडी आणि बघा कशी खालीवर आहे। ऍक्च्युली ना याचं ग्राउंड क्लिअरन्स नॉर्मल पेक्षा थोडं कमी आहे, त्यामुळं थोडीशी भीती असते, कारण रस्ता बघा ना कसा आहे सर्व बाय बघा ती, आणि मागं तर अजूनच जास्त होतं, कारण मागं ना असं खालीवर होतं, एक साईडला स्लिपरी होते पूर्ण, घसरला का मधलं ते लागायची भीती होती, आणि इथनं बघा किल्ले क्लिअर दिसतात ते, हा जो दिसतोय ना तो तिकोन आहे बघा, आणि इकडे हे दोन किल्ले तुंग आणि अजून एक आणि लोगड आणि विसापूर, तो मागचा ना मोरगिरी किल्ला आहे जबरदस्त। आणि मी तुम्हाला म्हणलं होतं ना पेरणी करतात तिथं, छोटे छोटे रोपं लावतात, तर हे बघा वरती केलेलं नाही आहे, इथं मधी पेरणी झाली आहे, आणि इथं पण बघा रोपं लावलेले आहेत, इथे नाही आहे आणि इथे एका जागर स्पॉटमध्ये लावलेले, बघा भारी दिसतंय ना। कसं आहे लोकेशन? आता मी तुम्हाला खूप नॉलेज दिलं, आता आमचे घरचे थोडे देतील ठीक आहे। कॅम्पसाठी पूर्ण रिफ्यूज करून ठेवलेला आहे हा एरिया, ओके त्यांनी तर पूर्ण मेंटेन पण केलेलं आहे, ओके ही आपण नक्की आपल्या चॅनल थ्रू लोकांना कळवून देते तुम्हाला का सेंटर पॉइंटला पूर्ण मातीचा एरिया ते वाला बरं का, थोडं चुकलं आपलं, हा ते ओके ओके। रिपोर्टिंग झालेली आहे, सायनिंग ऑफ फॉर टुडे फ्रॉम पवना लेख एक्स्ट्रीम एक्सप्लोरर न्यूज ठीक आहे। किंगफिशर इथे अरे पूर्ण झूम केला आहे भाई, आपल्याकडे सॅमसंग नाही आपल्याकडे आयफोन आहे, गजब बेज्जती आहे। हा आवाज आहे ना तो तितरचा आवाज, तितर तुला किंगफिशर दाखवू का अजून जवळून, हे बघ इथं बघ झाडावर दिसला का, हे बघा इथे हे घ्या घ्या कॅमेरा मध्ये कि जाऊ उडाला सच में सही था यार मस्त लगा खरंच यार, ह्या जागेवर आलो ना दुनिया वेगळीच फील होती। हा कशाचा रेटा कायसाठी वापरतात ते? पहिले साबण नव्हते ना, तर याच फळ कवच काढायचे त्याच आणि डायरेक्ट असं कपडा लावलं का कपडे निघतात। तर इकडे आलं तुमचे कपडे खराब झाले, तर हे झाड आहे बघा, लोकेशन मी सांगून देतो, इथे येऊन कपडे धुवून घ्या। हा माझं मागचं स्पॉट असं आहे ना, इकडे कोणी येत नव्हतं हा रोड बघून, पण आम्ही एक गाडी आणली ना, तर त्याच्यानंतर दोन तीन टू व्हीलर वाले आणि आता हे बघा इकडे मागं अजून जण यायला लागले की गाडी जाऊ शकते तर आपण चालत का नाही जाऊ शकतो। अक्षरशः अशी 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 होते, आता काय माहिती ना किती कॅप्चर केलंय ते तुम्ही बघितलंच असणार आहे, आता मी बघेन नंतर ते। आता आपण एक काम करूया, थोडस पुढे जाऊन बघूया, कारण तिथनं ना त्या साईडला भिंत आहे, जर व्ह्यू जर दिसला ना भिंत जवळ दिसली ना,
तर तुमच्यासाठी तर ते पहिल्यांदा असणार, माझ्यासाठी सुद्धा पहिल्यांदा असणार आहे. तर मित्रांनो असे व्ह्यूज मी तुम्हाला आता दाखवणार आहे ना, ते व्ह्यूज मी पण नाही बघितलेले अजून. थोडस हवेचा आवाज आहे, विंड ब्लास्ट आहे, तुम्हाला आता चालू झालं असेल तेवढं ऍडजस्ट करा. हे जे काउंट करा. होय होय होय, भारी आहे, काय भारी ते व्ह्यूज. हे चेक आउट करा, पूर्ण पूर्ण अक्षरशः पूर्ण पात्र ते दिसतंय, जबरदस्त. या साईडला भिंत आहे, भिंत किती झाड आहे यार, किती झाड. अशी सरळ कधी भिंत नसते बरं का, ज्यांनी नाही बघितलं डॅम आयुष्यात कधी, त्यांच्यासाठी सांगतो मी. जबरदस्त. हे बघा हा जो चिखल दिसतोय ना, हा चिखल माहिती का तिकडे माग उडलेला आहे, ह्या चाकाचा असं चाक फिरत होता ना, त्या अक्षरशः वरपर्यंत उडलेला आहे ते. आणि मित्रांनो हा स्पॉट एवढा भारी आणि एवढा एकदम टॉप लेवलला आहे ना, हे चेकआउट करा. आपण इकडनं आलो होतो, त्या साईडने आलो, तिकडनं ह्या पूर्ण हा कर्वी रोडचा पॅच दिसतोय यार, मस्त आहे ना, मस्त. इथंच ती गाडी ना वर चढत नव्हती बघा. आणि ह्या साईडला अथंग असं समुद्राला पण फिका पाडणे, एवढं भारी हे व्ह्यूज. तुम्हाला बाहेर नाही यायचं काय? ऍक्च्युली ना त्यांना हवा लागते ना, केस मोकळे सोडलेले, त्यामुळे ती ना आतमध्ये बसली आणि पप्पा आत व्ह्यूज एन्जॉय करतो. तर मित्रांनो हा स्पॉट ना खूप लोकांनी दाखवलेला आहे, पण असा अँगल आणि असे काही सिनेमॅटिक्स ना कोणीच नाही दाखवले असं मी बेट करू शकतो बरं का. कारण तो एक आहे बरं का, पण आम्ही ऍक्च्युली पलीकडे साईडला होतो स्टार्टिंगला, तुम्ही जिथं बघितलं, पण त्याच्यानंतर हे ह्या साईडला आले आणि इकडनं यांनी कॉल केला की इकडनं व्ह्यूज खूपच भारी दिसतात आणि तो आता तुंग किल्ला बघा ना काय भारी दिसतोय. आता काय मी ते किती फोकस होते काय नाही, पण जबरदस्त होतं. आवडलं असेल ना तर नक्कीच मित्रांनो लाईक ठोका बरं का. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या स्क्रीनवर ना एक लाल कलरचा बॉक्स आहे, त्याचा रंग बदलतो, ते कुठला आहे माहिती आहे, सबस्क्राईब बटन. तर ठीक आहे, विश्वास नसेल ना तर ते प्रेस करून बघा, नक्कीच कलर बदलेल.